गोंदिया जिल्ह्यातील देवरी हा तालुका अतिदुर्गम तालुका असून इथं आदिवासींची संख्या जी आहे ती फार मोठी आहे. या परिसरातील आदिवासी शेतकरी आजवर पारंपरिक पद्धतीने शेती करत होता. धानाचं उत्पादन घेताना ते रासायनिक खतांचा वापर करत असत. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे. इथला आदिवासी शेतकरी सेंद्रिय शेती करू लागलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या मेहताखेडा गावच्या आदिवासी शेतकऱ्यांनी महागड्या रासायनिक खतांवर हा उपाय शोधलाय. जंगलातला पालापाचोळा, पिकांचं कुटार आणि शेणाचा वापर करून ही सेंद्रिय खत तयार केलं जातं. सध्या शेतीत फारशी कामं नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय खत तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. गोंदिया जिल्ह्यातला देवरी हा तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात मेहताखेडा गाव आहे. सध्या देवरी तालुक्यात तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळेल. या परिसरात लिंब, बेशरम, सीताफळ आणि करंजी या झाडांची पानं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. याचा वापर हे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी केला जातो. ही सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. शेतात 15x5 फुटाचा खड्डा तयार करून तो पाण्यानं ओला केला जातो. त्यानंतर शेण आणि मातीची स्लरी टाकली जाते. तसंच S9 कल्चरचं द्रावण त्यावर टाकलं जातं. धानाचा भुसा टाकला जातो. साधारणतः 1 फुटापर्यंत हे थर टाकले जातात. त्यानंतर चिखलानं हे तयार झालेलं बेड लिंपून घेतलं जातं. 15 दिवसांनंतर हे थर खालीवर केले जातात. 45 ते 50 दिवसात 400 ते 500 रुपये किमतीचं सेंद्रिय खत या पद्धतीनं तयार केलं जातं. हे खत मी 1-2-3 वर्षामध्ये हे 5-6 गावामध्ये मी ही अभियान राबवत आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 50 शेतकऱ्यांच्या शेतकरी आपल्या शेतामध्ये हे खत तयार करतात आणि हे सेंद्रिय खत खताचाच फक्त ते उपयोग करतात. त्याच्यामुळे रासायनिक खत ते घालत नाही शेतामध्ये. हा जो पट्टा आहे, चिचगडच्या शेवटचा जो पट्टा आहे, हा पूर्ण हिरवागार आणि रानाने वसलेला आहे आणि इकडे सेंद्रिय खताचं खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. कारण की इथल्या रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. रॉ मटेरियल पण खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध होते. ही सेंद्रिय निर्मितीची प्रक्रिया मेहनतीची असल्यामुळे गावातील आदिवासी शेतकरी एकत्र येऊन हे काम करतात. या सेंद्रिय खतांचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना होऊ लागलाय. सर, याच्यासाठी आपण मागे बनवली होती खत आणि आपण आपल्या शेतामध्ये टाकलं, त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला. जसे कीटक रोग राही नाही धानाला आणि आपण जसा रासायनिक खत मारतो आणि त्याच्यातला जो आपला फुटवे वगैरे लागतात त्याच्यापेक्षा हा जर खत मारला तर मग याच्यात फुटवे आणि त्या धानाची वाढ व्यवस्थित होत राहते. मग आपण याचा आपल्याला थोडा बहुत अनुभव असल्यामुळे आपण यावर्षी पण खताचा म्हणजे कार्यप्रक्रिया राबवला आता आणि हे आता सध्या करत आहोत आम्ही. या सेंद्रिय खत निर्मितीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. या सेंद्रिय खतामुळे शेतकऱ्यांच्या रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. जमिनीची सुपीकता वाढली आहे. त्यामुळेच आता या परिसरातील शेतकरी भाजीपाला पिकांसह इतर पिकंही घेऊ लागली आहेत. गोंदियाहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.